नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत टी ई टी आणि सी टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी आपण सर्व प्रश्नांची सिरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यातलाच आज आपण पाहणार आहोत पाचवा सर्व पेपर जो की सिलेबसवर आधारित आहे आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आपण या पेपरमध्ये तर आपण मॅथ नाही ॲड करू शकलो पण येणाऱ्या पुढच्या प्रत्येक पेपरपासून आपण मॅथ मॅथचे क्वेश्चनसुद्धा ॲड करणार करणार आहोत तर आजचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनल अगोदर सबस्क्राईब करायचे व बेल लाईकनवरती क्लिक करायचे म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून तर पहिला प्रश्न असा आहे तर पाहू शकता तुम्ही बघा येतं पहिला प्रश्न काय दिला आहे समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत बघा इथं काय म्हणजे समावेशी शिक्षणाचे उद्देश कोणते आहेत चार पर्याय दिलेत बघा यासाठी बघा पहिला पर्याय काय म्हणतो सर्वांसाठी शिक्षण बरोबर आहे दुसरा पर्याय आहे अधिकारांचे रक्षण करणे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे आणि बंधुत्व भावनेचा विकास करणे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चार जो आहे वरील सर्व पर्याय योग्य आहेत पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहू आपण कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसे का बनले हे पाहण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते पहिले संकल्पना समजून घ्या काय म्हणलं बघा कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसे का बनले म्हणजे एखाद्या व्यक्ती तसाच का बनला हे जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल तर त्यासाठी एक पद्धत वापरली जाते तर ती पद्धत कोणती आहे तर इथं तीन सॉरी चार पर्याय देईल बघा यासाठी पर्याय उत्तर असणारे योग्य पर्याय क्रमांक तीन आहे जीवन वृत्तांत अभ्यास पद्धत बघा जीवन वृत्तांत अभ्यास पद्धत या पद्धतीमध्ये कोणत्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसे का बनले हे आपण पाहू शकतो पुढचा प्रश्न आहे मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना कसा होतो बघा इथं काय म्हणले मूल्यमापन इव्हेल्युएशनचा उपयोग हा मुख्याध्यापकांना कसा होतो कशा प्रकारे होतो चार पर्याय त्यासाठी बघा पहिला पर्याय काय म्हणतो शालेय अभ्यासक्रमातील योग्यता ठरवता येते बघा पर आ... पर्याय एक बरोबर आहे शालेय अभ्यासक्रमातील योग्य योग्यता ठरवता येते दुसरा पर्याय आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीने शालेय उपक्रमांची गुणवत्ता ठरवता येते पर्याय दुसरा सुद्धा योग्य आहे पर्याय तिसरा असा आहे की शाळेतील अध्यापकांच्या अध्यापन पद्धतीची परिणामकारकता आत्मावता येते हे सुद्धा पर्याय बरोबर आहे म्हणजेच काय पर्याय क्रमांक चार जे आहे वरील सर्व योग्य पर्याय आहेत म्हणजेच काय मूल्यमापनाचा उपयोग मुख्याध्यापकांना ह्या चारही प्रकारे करता येतो पुढचा प्रश्न आहे आपल्याला प्रयत्न प्रमाद उपपती कोणी मांडले बघा प्रयत्न प्रमाद ही उपपती कोणी मांडली तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार सॉरी पर्याय क्रमांक तीन आहे थॉर्न डाईक बघा प्रयत्न प्रमाणात उपपती कोणी मांडली थॉर्न डाईक यांनी मांडलेली आहे पुढचा प्रश्न पाहू आपण खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने आपला शोधनिबंध द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लॅक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर या नावाने सादर केला बघा काय म्हणला असा कोणता मानसशास्त्रज्ञ आहे ज्यांनी त्याचा शोधनिबंध शोधनिबंध बघा काय नाव आहे त्याचं द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर या नावाने सादर केला तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार स्कीनर स्किनरने काय केलं बघा इथं पर्याय क्रमांक चार हेनरने त्याचा शोध निबंध द कन्सेप्ट ऑफ द रिफ्लेक्स इन द डिस्क्रिप्शन ऑफ बिहेवियर या नावाने सादर केलेला आहे पुढचा प्रश्न पाहू आपण अपंग बालकांसाठी केंद्र शासनाची योजना कोणत्या आहेत बघा अपंग जे बालक असतात तर त्यांच्यासाठी केंद्र शासनाच्या काही योजना आहेत तर त्या योजना कोणत्या आहेत बघा पर्याय क्रमांक पहिला आहे पर्याय की राष्ट्रीय अपंग पुनर्वसन कार्यक्रम बरोबर आहे राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना ही सुद्धा बरोबर आहे केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजना हे सुद्धा बरोबर आहे म्हणजेच काय पर्याय क्रमांक चार वरील सर्व योजना केंद्र शासनातर्फे अपंग बालकांसाठी आहेत पुढचा प्रश्न पाहू आपण डिसग्राफिया या अध्ययन क्षमतेमध्ये बालकास प्रमुखता काय असते बघा का ठीक आहे डिसेबिलिटी आहे डिसग्राफिया यामध्ये काय होतं नेमका अध्ययन क्षमतेमध्ये बालका बालकास कोणत्या समस्या येतात अध्ययन क्षमतेमध्ये तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन त्यांना लिहिण्याची समस्या असते बघा डिसग्राफियामध्ये लिहिण्याची समस्या उद्भवत असते पर्यायक्रमांक तीन योग्य आहे पुढचा प्रश्न पाहू संकेतार्थी वाक्य कोणत्या अव्ययावरून ओळखावीत बघा संकेतार्थी वाक्य ठीक आहे तर हे कोणत्या अवयवरून ओळखावीत तर याचं योग्य उत्तर येतं पर्याक्रमांक दोन जर आणि तर ठीक आहे पर्याक्रमांक दोन आहे जर त्या वाक्यामध्ये जर आणि तरचा उपयोग झाला असेल तर ते वाक्य आपले असं संकेतार्थी वाक्य पुढचा प्रश्न सुखद मनोज कृतज्ञ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत सुखद मनोज आणि कृतज्ञ हे जे तीन शब्द दिलेत तर ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत हे सांगायचं आपल्याला तर योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत कोणते तत्पुरुष समास पुढचा प्रश्न खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती बघा सजातीय स्वरांची जोडी ओळखायची आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन उ आणि उ एक रस्वन दीर्घ आहे ही सजातीय स्वरांची जोडी आहे पुढचा प्रश्न कोणतेही विशेष नाम टिंबटिंब असते बघा कोणतेही विशेष नाम म्हणले प्रॉपर नाउन तर हे काय असते तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन विशेष नाम हे केव्हा आपण एकवचनी असते पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द नपुसंकलिंगी नाही बघा इथं नाही म्हणले कोणता शब्द हा एक नपुसंकलिंगी नाही तर यासाठी तर बघा योग्य उत्तर येत पर्यायक्रमांक दोन शाळा हा शब्द नपुसंकलिंगी नाही पुढचा प्रश्न पाहू आपण पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन मध्यम पदलोपी समास हा पुरणपोळी या शब्दाचा समास आहे पुढचा प्रश्न पाहू आपण तर पुढचा प्रश्न असा आहे बघा आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा वाक्य काय दिले आता पाऊस थांबावा बघा हा क्रियापद आपला थांबावा तर हे जे क्रियापदाचा प्रकार, तो प्रकार आहे तर तो कोणता प्रकार आहे तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक तीन विद्यार्थी क्रियापद कोणता आहे विद्यार्थी क्रियापदाचा प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहू आपण फायंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड बघा इथं काय म्हणे योग्य स्पेलिंग असलेला आपल्याला पर्याय हो शोधायचा आहे इथं ब्युरोक्रेसीची स्पेलिंग दिलेली आहे हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारला जातो स्पेलिंग करेक्शनसाठी तर इथं बघा तर योग्य स्पेलिंग येते बघा त्याची पर्याय क्रमांक चार उत्तर योग्य राहिल्यासाठी बघा -E -E स्पेलिंग आहे बी यू ए यू सी आर एस सी वाय ही त्याची स्पेलिंग योग्य आहे पुढचा प्रश्न पाहू हो आपण तर पुढचा प्रश्न असा आहे की बघा येतं शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर अ गुड आहे तर या वाक्यामध्ये जो अंडरलाईन भाग आहे ना फॉर अ गुड तर याचा आपल्याला काय द्यायचं आहे मिनिंग द्यायचं आहे शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर द फॉर अ गुड तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक एक फॉर एवर म्हणजेच काय शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर एवर पुढचा प्रश्न पाहू आपण द वायज सेज सेड गॉड हेल्प दोज हु हेल्प देम सेल्स बघा इथं काय म्हणले चेंज इट इन टू इनडायरेक्ट नरेशन याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे हे वाक्य आपल्याला डायरेक्ट स्पीचमध्ये दिले तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन उत्तर योग्य राहिलेला द वायज सेज सेड दॅट द गॉड हेल्प दोज हु हेल्प देम सेल्स पुढचा प्रश्न पाहू फाइंड द वन वर्ड बघा येतं काय वर्ड वनवर्ड घ्यायचं आपल्याला वाक्य काय दिले अ डिसीज दॅट स्प्रेड्स ओव्हर अ लार्ज एरिया अ डिसीज दॅट स्प्रेड्स ओव्हर अ लार्ज एरिया तर यासाठी योग्य उत्तर येतं क्रमांक एक याला आपण एंडेमिक म्हणतो काय म्हणतो एंडेमिक तर समोरचा प्रश्न असा आहे की बघा डोंट ड्रेक अँड ड्राइव एवर अगेन यू इझिली बिन किल्ड तर इथं फिल इन द ब्लँक आहे बघा योग्य क्रियापदाचा उपयोग करायचा आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा क्रमांक दोन यू कुड हॅव बिन केल्ड पुढचा प्रश्न पाहू आपण आयडेंटिफाय द अँटोनिम ऑफ क्लँडेस्टाईन क्लँडेस्टाईन याचा आपल्याला काय करायचं आहे अँटोनिम म्हणजेच काय अपोजिट वर्ड द्यायचं आपल्याला क्लॅन्डेस्टिनला तर बाकीचे अर्ध तुम्ही तर पाहू शकता बघा सांगितलंय तर याचा अपोजिट वर्ड येतं बघा पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्यला ओप न क्लँडस्टिनचा अपोजिट काय येतं ओपन न पुढचा प्रश्न पाहू आपण तर समोरचा प्रश्न आहे बघा आय बाय अ लाऊड नॉईज येस्ट नाईट तर इथं बघा इथं काय म्हणे वाक्य दिले इन द ब्लँक आहे तर इथंसुद्धा योग्य क्रियापद भरायचं आपल्याला तर इथं बघा बाय दिले आणि समोरचे थोडं क्रियापद बघा इथं इथे तुमचं पॅसिव्ह फॉर्म येतं बघा पॅसिव वॉइचं तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार आय वॉज वोकन अप आय वॉज वोकन अप बाय अ लाऊड नॉईज यस्टरडे नाईट पुढचा प्रश्न पाहू आपण टिंबटिंबला विरोध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड किताब परत केला तर खालीलपैकी कोणत्या गोष्टीला विरोध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहूड किताब परत केला तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन जालिनवाला बाग हत्याकांडच्या वेळेस त्याला विरोध दर्शवण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी नाईटहूड किताब परत केला होता पुढचा प्रश्न पाहू आपण टिंबटिंब हा एकोणीसशे एकोणीस कायद्याचा प्रमुख उद्देश होता तर एकोणीसशे एकोणीसशे कायद्याचा प्रमुख उद्देश खालीलपैकी काय होता योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य राहिलेला गव्हर्नर जनरलचे अधिकार अधिक व्यापक करणे हा एकोणीसशे एकोणीसशा कायद्याचा प्रमुख उद्देश होता पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी स्वामी दयानंद सरस्वतींना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली या प्रश्नामध्ये तुमचे दोन उत्तर कवर होतात बघा एक तर बघा आर्य समाजाची स्थापना कोण केली स्वामी दयानंद सरस्वती तर त्यांना मदत कोण केली हे एक मेन आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार लोकहितवादी लोकहितवादी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्यसम स्थापनेसाठी मदत केली पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते खनिज हे लोह खनिज नाही बघा लोह खनिज नसलेला पर्याय आपल्याला आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन आहे लिग्नाइट पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे बघायत संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान विचारलं आहे आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन अमरावती अमरावती या जिल्ह्यामध्ये संत गाडगे महाराज यांचे जन्मस्थान आहे पुढचा प्रश्न टिंबटिंब यांनी पुरोहितांची तसेच शंकराचार्याची इनामे जप्त केली होती तर बघा खालीलपैकी कोणी पुरोहितांची तसेच शंकराचार्यांची इनाम शंकर इनामे जप्त केली तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराज यांनी पुरोहितांची तसेच शंकराचार्यांची इनामे जप्त केली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे कॅल्शियम कार्बो कार्बोनेटचा प्रकार विचारलाय तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तर योग्य याला संगमरवर ठीक आहे संगमरवर हा जो आहे हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे पुढचा प्रश्न समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले बघा समाज स्वास्थ्य हे एक मासिक आहे तर हे सुरू कोणी केले तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक रधो कर्वे रधो कर्वे यांनी समाज स्वास्थ्य नावाचे हे मासिक सुरू केले पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे तिसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा इथं काय म्हणले महात्मा गांधींची हत्या केव्हा झाली महात्मा गांधीची हत्या केवाजाली तर यासाठी चार पर्याय दिलेत बघा दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाच सर्व पेपर घेतलेले आहेत आणि येणाऱ्या सव्या पेपरपासून तुम्हाला त्याच्यामध्ये मॅथ आणि रजनींचे काही क्वेश्चनसुद्धा पाहायला मिळणार आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा लवकरच भेटू पडेल सोबत धन्यवाद